नेहा। हाँ बोल नेहा, काय झालं? अगं अजयच्याला ऍडमिट केलंय आजच। हो, अचानक तब्येत बिघडली त्यांची। अरे बापरे, पण मग? मी इथेच आली आहे। वाटलंच मला। थोड्या वेळाने लगेच ऑपरेशनलाही घेणार आहेत, मी इथेच थांबते। बर बर ठीक आहे, पण हे बघ नेहा, तू स्वतःची खायची प्यायची आबाळ करू नकोस बर का। हे बघ वेळेत खाऊन घे। कॅन्टीन बरं आहे का हॉस्पिटलचं? ते नाही बघितलंय अजून। बाय मंजुषा, काय कोणाचा फोन आहे? अहो नेहाचा फोन होता, अजयच्या आईंना ऍडमिट केलं आणि आजच ऑपरेशन करणार आहे म्हणे। अगं मंजुषा, मग आपल्यालाही लगेच निघायला हवं। हो जायला तर हवंच, आणि आता साखरपुड्याबद्दल वगैरेही काही बोलता येणार नाही। त्यांच्या लग्नात का एवढे अडथळे येत आहेत ना, कळतच नाहीये। असो चला चल। मिस्टर अजय, मिस्टर अजय, आय एम सो सॉरी, मी तुम्हाला या परिस्थितीत डिस्टर्ब करते, पण माझा ड्रायव्हर तिवारी। काय झालं तिवारीला? तिवारी अचानक गायब झालाय। काय? मिस्टर अजय, सकाळी तो आम्हा तिघींना इथे सोडून गेला, आता मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो कुठेच नाहीये। मॅडम तो असेल जवळपास कुठेतरी। अहो पण मी सगळीकडे शोधलंय, तो कुठेच नाहीये। तुम्ही त्याचा फोन ट्राय केलात का? हो, पण फोन बंद येतोय। पुन्हा एकदा ट्राय करा, माझ्या समोर ट्राय करा। The number you are trying to reach is currently unavailable. Please try again later. कुठे गेला असेल काय माहित। मॅडम डोंट वरी, तू असेल जवळपास कुठेतरी सापडेल। अहो नाही, तिवारीला कुठेही जायचं असेल तर तू मला सांगून जातो, असं नाही जात न सांगता। मॅडम तुम्ही पॅनिक होऊ नका। मग काय करू मी? अहो अशा परिस्थितीत आणि असं अचानक निघून जाणं, पण मला सांगायचंही नाही कुठे गेलाय काय, फोन नाही बंद आहे त्याचा, किती वेळा फोन ट्राय केला मी, मला काही कळतच नाही आज। काय झालं? मिसेस सरदेसाईंचा ड्रायव्हर तिवारी गाडीपाशी नाही, तो गायब झालाय। मॅडम ते अजून कन्फर्म झालं नाहीये। अजय तू डॉक्टरांना भेटलास का? मी डॉक्टरांनाच भेटायला निघालो होतो इतक्यात ह्या। मग त्यांना आधी भेट, कारण त्यावर पुढचं सगळं ठरणार आहे, आणि मग त्यानंतर यांच्या कंप्लेंट कडे लक्ष दे। असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस तो, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन भाईंचं कॉल आहे। हो माहिती आहे, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अबा पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। मी बाहेर तुमची वाट बघते,
Thank you.